देव देव तू का रडतीस? काय नाही असच. देव आता आई सुद्धा हॉस्पिटल मधन घरी आली, मी सुद्धा परत घरी आली, मग का रडतीस तू? सांगितलं ना साक्षी. खरंच काही नाही. देव तू जरी मला सांगितलं नाहीस ना तरी मला माहितीये तू का रडती असते. नाही साक्षी, तू समजतेस तसं खरंच काहीच घडलं नाही. मग कुठे आहे विक्रम? पोलीस स्टेशन मध्ये एकदाही मला भेटायला आला नाही तो. तूच म्हणतेस ना माझ्यासाठी त्याने वकील पाठवला होता, त्याच्यामुळेच माझी जामिनावर सुटका झाली. कोर्टात सुद्धा एकदाही आला नाही विक्रम, साधा एक फोनही नाही केला मला. देव मला असं वाटतं की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही साक्षी, खरंच खरंच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. देव माझ्या आयुष्यात असं काही घडेल असं मला कधीच नाही वाटलं. आयुष्य असंच असतं साक्षी. या दिवसांमध्ये मीही बरंच काही शिकले. ज्याचा आपण दिवस रात्र विचार करतो ते आपल्याला कधीच मिळत नाही. अशा काही घटना घडतात ज्याचा आयुष्यात आपण कधीच विचार करू शकत नाही. साक्षी जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं. स्वप्न समजायचं आणि विसरून जायचं, कारण कुणाबरोबर आपल्याला जगता नाही आलं तरी स्वतःसाठी आपल्याला जगावंच लागतं. देव हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करते पण मला नाही वाटत मी हे कधी विसरू शकेन.